सिंधुदुर्गात झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी युतीवर शिक्कामोर्तब केलंय. शिवसेना नेते विनायक राऊत आणि भाजपच्या नेत्यांची युतीची बोलणी यशस्वी झाली असून येत्या 2 दिवसात उमेदवारांची यादीही जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या या भ्रष्टाचारी राजवटीतून एक चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा आणि लोकांना अपेक्षित असलेली प्रशासन व्यवस्था जिल्हा परिषदेमध्ये यावी यासाठी शिवसेना भाजपाची युती करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही जी यादी आहे ती लवकर फायनल पहिली यादी काम करायला दोन्ही पक्षाच्या वरच्या नेतृत्वाकडे दाखवल्यानंतर मान्यता घेतल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 22-23 पर्यंत ही यादी बाहेर यायला हरकत नाही. नारायण राणे मात्र युती झाली तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही असं म्हणतायत. तर राणेंचा विधानसभेत पराभव करणाऱ्या वैभव नाईकांनी राणेंना या निवडणुकीत पूर्ण विराम मिळेल असा दावा केलाय. आम्ही विरुद्ध सगळे अनेक वेळा झालं, काल परवापर्यंत झालं, काय फरक पडला नाही. आता 50 पैकी 42 आहेत आमचे, अजून काय पाहिजे. अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपच्या युती होऊन बहुमत शिवसेना भाजपला मिळेल आणि या ठिकाणी राणेंना पूर्णपणे पूर्ण विराम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं मिळेल. सिंधुदुर्गातल्या काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते नारायण राणेंना सोडून भाजपा शिवसेनेत गेल्यामुळे यावेळी नारायण राणेंना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावाचून गंतव्य राहिलेलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेहमीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध सगळे एकत्र असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग झेडपीत सध्या भाजपचे केवळ 2 तर शिवसेनेचे अवघे 7 सदस्य आहेत, त्यामुळे युती होऊनही सामना राणेंशी आहे हे दोन्ही पक्षांना विसरून चालणार नाही. विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग.